नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहताय इंडिया न्यूज वन। घेऊयात आज दिवसभरातील राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। भाजपचे मिशन 2024 सुरू, एकट्याने निवडणुका लढवण्यासाठी भाजप आता सज्ज झालाय। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, जय शिवरायच्या घोषणेनं दापोली दणाणली, आमदार योगेश कदमांचे शक्ती प्रदर्शन। नरेंद्र मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय, महागाई भत्ता 3% वाढवला। तर शिमल्यामध्ये तिरंगा यात्रा काढल्याप्रकरणी आमदार विक्रमादित्य सिंह यांच्यासह 9 काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोव्यातील कामगार विरोधी कायदे मागे घ्या, आयटेक सरचिटणीस फोन्सेका यांची मागणी। 1 एप्रिल पासून राज्यातील निर्बंध हटवणार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं विधान। देशात पहिल्यांदाच धावली ग्रीन हायड्रोजनवरील कार, गडकरी यांनी केला आहे प्रवास। आर्किटेक्चरच्या पदवी शिक्षणासाठी आता गणित भौतिकशास्त्र अनिवार्य नाही। सिंधू रत्न समृद्ध योजना करणार, कोकणवासियांचे उत्पन्न दुप्पट, राज्य सरकारची योजना। वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही करावी नाईट ड्युटी, पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा आदेश। जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांशी ठेवले संबंध, 5 सरकारी कर्मचाऱ्यांचं यामुळे निलंबन। 24 जिल्ह्यांमध्ये 12वीच्या इंग्रजीची परीक्षा रद्द। काश्मीरी पंडितांचा मारेकरी बिट्टावर, तब्बल 31 वर्षांनंतर चालणार आहे हत्येचा खटला। गुर्जर आंदोलनातील महत्वाचा चेहरा हरपला, किरोरी सिंह वैंसला यांचं निधन। शरद पवार यांना UPA अध्यक्ष करण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत। पाकिस्तान हादरलंय, निमलष्करी दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला। दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही आता हेल्मेट अनिवार्य, गुढीपाडव्यापासून अंमलबजावणी, विना हेल्मेट वाहनधारकांना पेट्रोल देणाऱ्या पंपावर कारवाई। पेट्रोल डिझेलची दरवाढ थांबेना, 10 दिवसांमध्ये 9व्यांदा वाढ। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची अमूल्य भेट, महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ। लातूर पोलिसांचा भन्नाट उपक्रम, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांना देणार प्रमाणपत्र। कोथरूडहून थेट सेनापती बापट मार्गाला बाल भारती पौड रस्त्याला गती। रस्त्यावर भीक मागून आईने मुलासाठी घेतलीय स्कूटी, चिल्लर भरलेले कॅन घेऊन शोरूम गाठलं। PUC कडे दुर्लक्ष केल्यास 1500 हजारांचा बसेल फटका। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे दिल्यास मेडिकलचा परवाना कायमस्वरूपी रद्द होणार। वाहतुकीचे नियम दिल्लीमध्ये आणखी कडक, पहिल्यांदा नियम मोडल्यास दंड, दुसऱ्यांदा FIR आणि तिसऱ्यांदा शिक्षेची तरतूद असेल। अभिनेत्री रिमी सेनने गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाकडून 4.14 कोटींची फसवणूक झाल्याचा दावा करत पोलिसांमध्ये आता तक्रार नोंदवली आहे। गुढीपाडव्यापासून सुरू होणार श्रीमंत दगडूशेठचा संगीत महोत्सव। IPLच्या इतिहासात दुसऱ्यांदा झाली कमाल, दोन्ही वेळी KKR RCB गोलंदाजांची शिकार। पाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी खुश खबर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार खरीपाची उर्वरित नुकसान भरपाई। प्रेक्षकहो, आज दिवसभरातील राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊन झाला आहे। मात्र अशाच प्रकारच्या नवनवीन आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आजच इंडिया न्यूज 1 या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू।